नमस्कार, मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातल्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जसं तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला त्या ब्लॉगमध्ये मी पुण्यात येऊन ब्लॉग संपवलेला आणि आज आपण म्हणजे मुद्दामच आलेलो आचिरण्यातल्या रासाई देवीच्या देवळात, जी दरवर्षी जत्रा होते त्या जत्रेसाठी आपण आलो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात ती जत्रा साजरी केली जाते. वैभववाडी तालुक्यातील आणि कणकवली तालुक्यातील बरेचसे भक्तगण त्या जत्रेसाठी खास हजर राहतात. सो आपण आता चाललो आहे तिकडेच आणि त्याआधी आपण वैभववाडी बाजारपेठेत आलेलो. मला खूप भूक लागलेली सो इथे खाल्लं आहे आणि हे दत्तांचं मंदिर आहे. सगळ्यांनी पाया पडून घ्या फटाफट आणि आता आपण जायचं आहे रासाई देवीच्या देवळात आणि बघायची तिथली मजा. सो तुम्ही आज दिवसभर कुठे चालू नका, म्हणजे माझा दिवसभर, तुम्हाला काय जे काय 15-20 मिनिटं होतील ते. सो तुम्ही येत आहे माझ्यासोबत रासाई देवीच्या देवळात आणि आपण बघणार आहोत रासाई देवीच्या देवळातली जत्रा. चांगलं वाटत आता जो हा पर्व आहे नीट घ्या रे, नीट घ्या. जवान बरा का आम्ही वहिनी बरा जवान. Thank you.
शकता इथे चक्क कपड्यांची दुकानं पण आहेत. हे पाठीमागे कपडेच कपडे आहेत. म्हणजे असं वाटतंय पूर्ण शॉपिंगचा जो बँड्रा वगैरे आहे तो आज इकडे झाला आहे आशिन्यात. आणि खूप प्रमाणात गर्दी आहे, भरपूर भाविक जमले आहेत आणि अजून बरीचशी मजा बाकी आहे. शड्डी नाही रे भरमोडा बोलतात. लहान लहान मुलं जीवाशी मुंबई करत आहेत. खूप मजा येते त्यांना पण की बऱ्याच दिवसांनी असा काहीतरी विरंगुळ्याचा विषय असतो त्यांच्यासाठी. आणि तुम्ही पण अशा कुठल्या जत्रा असेल तर नक्की तिथे जाऊन भेट द्या, खूप मजा येते. पारू लगे तिला. काठी वाकून दाखव. वेताची आहे ना.
करू द्यावं कमेंटवर किती घेऊन येतो. अशी होती आशिर्ण्यातली रासाई देवीची जत्रा. मी तर खूप मजा केली, आय होप तुम्ही पण एन्जॉय केला असेल. हा दुपारनंतर जरा मला मिस झालं सगळं, कारण जागरण होते आणि मग जाऊन झोपलो होते, डायरेक्ट उशिरा सुटलो. पण संध्याकाळी पण खूप मजा आली जत्रेत फिरायला आणि काय काय खायला, भरपूर काय काय खाल्लं त्यातलं थोडंसंच दाखवलं. आणि दशावतार नाटक पण खूप छान होतं, फक्त म्युझिक सिस्टीम थोडीशी कमी पडत होती त्यामुळे थोडं कंटाळा आला बघायला, पण ठीक आहे, मजा आली. आय होप तुम्हाला पण हा व्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर ते खाली लाल कलरचं बटन आहे तिथे सबस्क्राईब करा. आणि गोष्ट कोकणातली ज्या चॅनलच्या ज्या लिंक आहेत त्या तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवल्या तरी भरपूर म्हणजे तेवढ्यात तेवढीच हेल्प होईल. सो बाय, टेक केअर, काळजी घ्या.